बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड या चारही तालुक्यामध्ये ऊसाचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतले जातं. मात्र यावर्षी या ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने या चारही तालुक्यामध्ये ऊसाच्या लागणी झाल्या नाहीत. याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एक सांगा, ऊसाच्या लागणीचा तारखा किती असतात आणि त्याचा हंगाम कसा असतो? साधारणतः 1/7 ते 15/8 पर्यंत लागणीचा आमचा इकडचा पिरियड आहे. आडसाली म्हणतो आपण त्याला. आणि आमच्याकडं जवळजवळ 80% आडसाली ऊस असतो. कारण ऊसाचं असं आहे की आडसाली ऊस लावला तरच आमच्याकडे साधतो, सुरू खडो आमच्याकडे येत नाही. त्यामुळं आमच्या सगळ्या शेतकऱ्याचा प्रयत्न असतो की आडसाली ऊस लावायचा. ऊस कारखान्याकडे सुद्धा आम्ही नोंदी देतो ते आडसाली ऊसाचं. पण परिस्थिती अशी झाली आहे की इथं स्थानिक उन्हाळ्यातला किंवा जूनमधला पाऊस नाही. त्याचप्रमाणे भाटघर किंवा वीर धरले भरभरंत न भरल्यामुळं आम्ही अतिशय साशंकमध्ये आहोत. आता आम्हाला सध्या काहीच करता येत नाही, कारण पाणी नसलं आमचं ते मुख्य पीक आहे. आणि ते जर पीक नाही झालं तर आमच्या अडचणी भार खूप पुढं वाढणार आहेत. वास्तव आता भाटघर धरण भरलं नाही म्हणजे आमचं जीवन भाटघर धरणं वाचतं. पण परिस्थिती अशी की भाटघर नाही भरलं तर आम्ही इथं काय करू शकत नाही. आता आम्हाला उभं पीक आहेत ना, ऊस हे कारखान्यावर कसे घालवायचे हा प्रश्न पडला आहे. कारण आत्ता अक्षरशः जशी मे जूनमध्ये परिस्थिती असती, मीच या संस्थेचा चेअरमन आहे, संत तुकाराम पाणी व्यापार संस्थेचा, तर मी फिरत असतो इथं. तर आजच परिस्थिती मे जूनसारखी झालेली आहे. इथे गंभीर परिस्थिती आहे. आता फार तर इरिगेशन एखादी पाळी देऊ शकतं, कारण भाटघरवरचा वीरवरचा पाऊस बंद झालेला आहे. त्यामुळं इथलं अतिशय कठीण परिस्थिती येणार आहे आणि सगळे शेतकरी अडचणीत येणार आहे. त्यांचं मुख्य पीक इव्हन डो जर पीक नाही झालं, ऊस पीक नाही झालं, तर कारखानेसुद्धा अडचणीत येणार आहेत. आणि एवढं मोठं अवाढव्य असणारे कारखान्यालासुद्धा ह्या दुष्काळाचा आता नव्यानं वाटतं की दुष्काळाचं आहे. आता इथनं पुढे काय तिकडे भाटघरवर पाऊस नसतो. अजून काही शेतकरी आहेत आपल्याबरोबर. आता सध्या लागणीचा हंगाम सुरून गेला आहे, जर नंतर पाऊस झाला आणि लागणी केल्या तर याचा काय परिणाम होऊ शकतो? आता नंतर जर पाऊस झाला आणि लागणी केल्या तर ह्याच्यामध्ये टनीचं साधारण फरक पडतो आणि व्हरायटी ज्या असतात तर दुसऱ्या लावायला लागतात. मग ह्याच्यातून काय होतं, शेतकऱ्याला जे उत्पन्न निघायचं ते कमी प्रमाणात निघतं आणि त्यांचं जे बजेट असतं वर्षाचं की एवढं आपल्याला उत्पन्न निघून त्याचा खर्च करायचा, किती आपल्याला प्रॉफिट राहतो, त्याच्यातनं सगळं घराचं खर्च भागवायचा असतो. तर ते आर्थिक उत्पन्न जर कमी झालं तर ते सगळा बोजा आपल्या घरावरती येतो आणि त्याच्यामुळं शेतकरी अडचणीत येतो. या ठिकाणी ऊसाच्या लागण्याबरोबर पेरण्या देखील झालेल्या नाहीत. तुम्ही काय सांगाल, या भागात पेरण्या देखील झालेल्या नाहीत? ह्या भागात पाण्याची टंचाई असल्यामुळं पहिली तर हंगामी पिकं बाजरी मका गेलेले आहे आणि आज आम्हाला गुराची पण पंचायत आहे, इतकी गुराची पण अवस्था खराब व्हायला लागलेली आहे. आणि ही मोठी पिकं जी आहे ती ऊसाची, ही बी लागणी नाही त्या, त्यामुळं सगळ्या अडचणीत अडचणी सगळ्याच यायला लागल्यात. त्यामुळं काय करावं ही काय सुचत नाही आम्हाला अजिबात. अजून काही शेतकरी आहेत या परिसरामध्ये, कुठल्या कुठल्या ऊसाचे उत्पादन घेतले जाते? 15/7 ला 265 ही व्हरायटी लावली जाते, 1/8 ला 86 0/32 आणि 1/10 ला 10,001 या व्हरायटीचं उत्पादन घेतलं जातं. पण पाऊस न पडल्यामुळे कुठल्याच ऊसांच्या लागणी झाल्या नाहीत. शेतकरी अतिशय संकटात आणि अडचणीत सापडला असून तर ह्याच्यावरती सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा ही आमची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची. या ठिकाणी पाऊस नाही झाला मात्र लागणी लांबलेल्या आहेत, तर यानंतर ज्या लागणी करणार आहेत त्याला कुठल्या जातीच्या ऊसाच्या लागणी करावं लागते? पहिले काय 86 0/32 ही लागणी पुरी व्हायच्या, पण आत्ता काय ते होऊच शकत नाही. आता व्हरायटीच बदल झाल्यात सगळ्या, त्यामुळं व्हरायटी आता कुठली येते त्या मोर पाण्याला टिकतात का नाही शंकाच आहे प्रत्येक शेतकऱ्याला. त्यामुळं उशिरा जर ऊस लावला तर त्याचे वजन घटतं, संपूर्ण वजनच घटतं, त्यामुळं त्याला काही शेतकरी हे होत नाही. आणि सगळी पिकंच बाया गेलेत ना आता पाऊस नसल्यामुळं, जनावराला खाद्य नाही, काय नाही काय नाही, सगळं अडचणीत आहे प्रत्येकजण शेतकरी.
एकूणच या ठिकाणी लागणीचा हंगाम निघून गेला आहे. मात्र येणाऱ्या काळात जर पाऊस पडला, उशिरा लागणी झाल्या, तर त्यातून शेतकऱ्यांना हवे तसे उत्पादन देखील मिळणार नाही. त्यामुळे यावर्षी तरी उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडला आहे. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.